स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्याच शिवसैनिकांना उद्देशून सांगितलं होतं की माझ्यानंतर माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा. आता हे जेवढं आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनावर घेतलं आणि जेवढा उद्धव ठाकरेच्या स्वतःच्या भावानी त्याला सांभाळलं नाही तेवढं आदरणीय देवेंद्र फडणवीसजीने मुख्यमंत्री असताना मित्रपक्ष असताना आणि घरातला एक सदस्य म्हणून राजकारणाच्या पलीकडे म्हणजे राजकीय नात्याच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक नातं जोपासण्याचं काम जे देवेंद्र फडणवीसजींनी केलं त्याची आठवण निश्चित पद्धतीने काल रात्री उद्धव ठाकरेंना आली असेल. ही जे उद्धव ठाकरेंची वाताहात ही जे काही दिवस उद्धव ठाकरेला दिसतायत ह्याचं मुख्य कारणच एवढं आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सारखा माणसं परखण्याची आणि ओळखण्याची गुण हे उद्धव ठाकरेमध्ये नसल्यामुळे आज ते रसातळाला गेलेले आहेत. उद्धव ठाकरे च्या या वाताहाचे प्रमुख जबाबदार हे बाकी कोण नाही पण मातोश्रीमध्ये बसलेल्या किचन कॅबिनेट जे चालवतात तेच जबाबदार आहेत. ज्यांना उद्धव ठाकरेंनी पदं दिली, आमदार केलं, खासदार केलं, ज्यांच्यामुळे सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य राज साहेब, मग एकनाथ शिंदे साहेब अशा सारख्या असंख्य एक निष्ठावान शिवसैनिकांना दूर केलं, ते हे किचन कॅबिनेट चे लोक ज्यांच्या मागे पाच लोक पाच मतदार पण नाहीत त्यांना मांडीवर बसून त्यांचे लाड करत उद्धव ठाकरे बसले म्हणून त्यांचा हा दिवस आलेला आहे. उद्धव ठाकरेचे हे वाताहाचे जबाबदार दोन अनिल आणि तो भांडुपचा शकुनी मामा आहे. ज्या लोकांनी स्वतःचं दुकान चालवण्याच्या पलीकडे शिवसेना नावाच्या संघटनाला संपून दाखवलं, उद्धव ठाकरेला पूर्ण बर्बाद करून टाकलं, बाळासाहेबांनी दिलेला शब्द ज्यांनी कधीच पाळला नाही या अशा नालायकांना उद्धव ठाकरे मांडीवर घेऊन बसले, त्यांना आमदार खासदार करत बसले. म्हणूनच तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेला एकटंच बसायला लागलं, एकटाच बसलेला माणूस. हे नियतीचा खेळ आहे. स्वतःच्या वडिलांना औषधं वेळेत देणं नाही, स्वतःच्या वडिलांना म्हातारा आणि कुत्र्यासारखा घालेले शब्द वापरणं, त्यांची योग्य शेवटच्या दिवसात सेवा न करणं, माणसं न ओळखणं, शिवसेना सारख्या संघटनेचा पावित्र्य न ठेवण्याच्यामुळेच आणि नुसतं पैशाचा लोभ आणि स्वार्थ ह्याच्या पलीकडे कधी पाहिलं नसल्यामुळे काल उद्धव ठाकरेला एकटं झोपायला लागतंय, एकटं बसायला लागतंय. माझ्या माहितीअनुसार काल त्या दोन्ही अनिल हे मातोश्रीमध्ये त्यांनी पाऊल पण ठेवलं नाही. हा संजय राजाराम राऊत बसलेला सामन्याच्या ऑफिसमध्ये, तिथे पेढे वाटत होता. म्हणून उगाच आमच्या राहुल नार्वेकर असतील, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मंडळांवर त्या नावाने दगड फोडण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला जे काही सापांना तुम्ही दूध पाजत बसला होता
त्या सापानी तुम्हाला संपवलेला आहे. पक्षप्रमुख झाल्यानंतर किंवा जे पद तुम्हाला 18 नंतर जे काही 12 आल्यानंतर 18 हे झालं त्याचे कागदपत्र बनवण्याची जबाबदारी कुठल्या अनिलची होती? कुठल्या अनिलनी तुम्हाला न सांगता या सत्ता संघर्षाच्या केसमधल्या अॅफिडेव्हिटचं एक पान बदललं? ह्या कुठल्या अनिलनी केलं? आणि याच लोकांना तुम्ही याच लोकांच्या जोरावर किंवा याच लोकांच्यामुळे तुम्ही राणेसाहेब, राजसाहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि असंख्य निष्ठावान बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना दूर केलंय. आणि आज ना तुम्हाला तुमच्या मुलाला जी आमदारकी मिळालेली आहे, संजय राजाराम राऊतला जी खासदारकी मिळालेली आहे, त्या प्रियंका चतुर्वेदीची जी खासदारकी आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळे आहे. मूळ शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेंचा आहे. म्हणून ह्या जे काय आमदारकी जी उद्धव ठाकरेची आमदारकी आहे, आदित्य ठाकरेची आहे की हे जे बाकीचे आमदार खासदार जे फिरत आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आणि खासदार आहेत. मग का तुम्ही काल सगळ्या या पदाचा राजीनामा कधी देणार? कधी सांगणार की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं नाहीये? त्या संजय राजाराम राऊतला सांगेन, अरे तू एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा खासदार आहेस रे, कशाला गद्दारी करतो? दुसऱ्यांची मुलं कशाला मोजतोयस? तुझे कुठे कुठे मुलं नेमून ठेवलेली आहे जे तुला पप्पा बोलवतात आणि तुझ्या घरच्यावाल्यांना ती माहिती तरी आहेत का? आम्ही पुरावे द्यायचे का? डीएनए टेस्ट करायला तयार आहेस का? म्हणून उगाच एकनाथ शिंदे साहेब किंवा आमच्या भारतीय जनता पक्ष त्या नेत्या मंडळींवर खडी फोडण्यापेक्षा आणि हा संजय राजाराम राऊतला जेव्हापासून हा सत्ता संघर्ष केस सुरू आहे तेव्हापासून त्या नार्वेकरांवर जे अध्यक्ष आहे जे लवाद पण होते त्यांना धमकवणं, त्यांच्यावर प्रभाव टाकणं, त्यांना अपशब्द बोलवणं, एवढे एवढे पक्षांतर केलेले आहेत असं बोलणं, मग तू तरी तुझ्या घरच्यावाल्यांच्या निष्ठेने राहतोस का रे? की तू कुठे कुठे घर बदलत फिरतोस? हे जरा गोरेगावच्या रॉयल पामच्या रजिस्ट्री बुकमधून आम्ही काढलं ना, तर तू कुठे किती पक्ष किती घरं बदलली आहेस त्याचे पुरावे पण आम्ही देऊ शकतो. दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर तुझं चरित्र काय हे जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायला लावू नकोस. आणि नार्वेकर, राहुल नार्वेकरजी हे के तुला डॉक्टर सपना पाटकर वाटल्या काय? फोन करून धमकी देणं, त्यांच्यावर प्रभाव टाकणं, शिव्या देणं, त्यांच्या घरावर दारूच्या बाटल्या मारणं, त्यांना घाबरून ठेवणं आणि तुझ्या काय सगळ्या पद्धतीने ऐकत बसणार आहे आणि प्रभाव टाकणार हे काय दमदाटीचं काय वाटलं काय? म्हणून उगाच थैथ्याट नसबंदी केल्यानंतर कशी थैथ्याट होते तशी कालपासून थैथ्याट चालू आहे. म्हणून उगाच थैथ्याट केली तर उरली सुरली पण बाजूला होईल आणि थोडीशी तरी लाज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राजाराम राऊत त्यांच्या आमदार आणि खासदारांना थोडी तरी लाज राहिली असेल तर, नाही आम्हाला माहिती आहे नाहीतरी एवढे नालायक नसतेच, पण थोडी तरी लाज राहिली असेल तर आजच्या आज तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा एवढी हिंमत असेल तर. उद्धव ठाकरेला सांगेन एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा, ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं. यापेक्षा सांगेन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळतं का? बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही, तोंड उघडल्यावर लोकांना कळेल ह्याला फावडाच बोलवला पाहिजे.
म्हणून जे आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी केलं, तुम्हाला सांभाळलं, त्या माणसाची तुम्हाला किंमत कळली नाही म्हणून काल रात्री रडत बसताना किंमत मोजावी लागते, हे लक्षात ठेवा आणि हे डोक्यात बसून ठेवा. धन्यवाद. म्हणून तो बोलतोय ना, या संजय राजाराम राऊतला त्या काय डॉक्टर सपना पाटकर वाटल्या काय? पाहिजे तेव्हा काही शिवाय घालायच्या आणि आम्ही गप्प बसणार. विधिमंडळाला चोर मंडळ म्हणतो, मग तुझ्या मालकाचा मुलगा तिथे येऊन काय गोट्या खेळायला येतो काय? त्याला सांग चोर मंडळावरून राजीनामा दे. मला वाटतं आमचे राम कदम जातात हक्कभंग, तेव्हा आम्ही बघू काय सरकार म्हणून भूमिका घेऊ. की वारंवार विधिमंडळाचा अपमान करण्याचं काम हे नालायक करताय, जे स्वतः त्या आमदारांच्या जोरावर निवडून आलेले आहे. जिथे हा संजय राजाराम राऊत राखतो त्या वॉर्डाचा नगरसेवक पण भारतीय जनता पक्षाचा आहे, म्हणून हा काय दुसऱ्या लोकांना चोर मंडळ बोलत बसतो? कारण का काँग्रेसला अयोध्यामध्ये राम मंदिर बनावं हे कधीच त्यांची इच्छा नव्हती. राजीव गांधींपासून सोनिया गांधीपासून ते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींपर्यंत कोणाचीच इच्छा नाही की अयोध्यामध्ये राम मंदिर बनावं. त्यांना बाबरी तुटण्याची जेवढी तेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख त्यांच्या आयुष्यात नाही. म्हणून आम्हाला अपेक्षितच पाऊल चाल त्यांनी खेळलेली आहे. म्हणून हिंदू द्वेष करणं हे काँग्रेसच्या डीएनए मध्ये असल्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. स्वतःच्या नाव आणि स्वतःच्या वडिलांचं नाव घेणाऱ्या लोकांना चीड येत असेल तर मग उद्धव ठाकरेचा एकदाच तुम्ही डीएनए टेस्ट करा आणि बघा तो बाळासाहेब ठाकरेंचाच मुलगा आहे का. तरी तसंच बीएमसीच्या असंख्य कचऱ्याच्या डब्यामध्ये कधी कधी काय काय भेटतं, तिथून उचलून आणलं असेल. म्हणून तर त्यांना स्वतः त्यांचं नाव घेतल्यावर राग येतो ना. मग तो खरंच उबाटा आहे की आता जाऊन सगळंच बोलणार नाही? रोहित पवार असं म्हणले की भाजपच्या एका प्रमुख नेत्यांच्या सांगण्यावरून कालचा निकाल जो आहे तो राहुल नार्वेकरांनी जाहीर केला. असं आहे ना, रोहित पवारला सांगायचं की तुझी काय लायकी आहे हे जितेंद्र आव्हाडनीच काढलेली आहे. तुझं पहिलं घातलेलं डायपर बाजूला काढआणि मग भाजपवर बोलण्याची हिंमत दाखव. डायपरमध्ये फिरणाऱ्या लोकांनी भारतीय जनता पक्ष आणि मोठ्या लोकांवर बोलू नये, उगाच आई ओरडेल. माझं म्हणणं आहे की शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा ही मोठी मोठी नाव घेण्यापेक्षा तू किती मोठा नालायक आहेस हे तुझ्या जरा पक्षाच्याच लोकांना विचार. कारण का जितेंद्र आव्हाड असेल किंवा अन्य तुझ्या पक्षातले लोक तुझी काय रोज उठसूट लायकी काढतात, त्यानंतर तुला या मोठ्या लोकांची नावं घेण्याचा तुझा अधिकार तर राहिला नाही. बोले सर, हिंदी में जाना चाहेंगे, काँग्रेस और गठबंधन में जो जो पक्ष आते हैं कि राम मंदिर का पूरा जो इवेंट है वो भाजपा ने हाईजैक कर लिया है, इसकी वजह से हम वहां पे नहीं जाएंगे, न्योता आया कि दिल्ली नहीं जाएंगे. कांग्रेस की तो भूमिका, लेकिन कांग्रेस के साथ महाराष्ट्र में राष्ट्रवादी शरद पवार भी है और उद्धव ठाकरे भी है, क्या कहना? देखिए, कांग्रेस के डीएनए में है कि हिंदू विरोध. कांग्रेस कभी नहीं चाहती थी कि अयोध्या में राम मंदिर बने, इसलिए जो अपेक्षा कांग्रेस से थी उस अपेक्षा के हिसाब से कांग्रेस ने वो डिसीजन लिया है. क्योंकि उनको अयोध्या में जाके रामलला का इतना बड़ा मंदिर बनना है वो देखने के बाद ना राजीव गांधी जी की आत्मा को शांति मिलेगी ना राहुल गांधी को रात को नींद आएगी, इसलिए उनको उनसे जो अपेक्षा थी वही उन्हें निर्णय लिया है. मगर मुख्य मुद्दा जो है, जो आपने प्रश्न पूछा है कि उद्धव ठाकरे और शरद पवार जी के गुट का भी वही भूमिका है क्या, इस बारे में उन्हें स्पष्टता बोलना चाहिए ना. क्योंकि वो कार्यक्रम किसी भारतीय जनता पार्टी का नहीं है, पर वहां के मंदिर समिति ने एक साथ में आके सब न्योता दिया है.
अगर वो न्योता मंदिर समिति का अगर उनको स्वीकार करना नहीं है तो उनसे बड़ा हिंदू द्वेष और हिंदू हिंदू को हिंदुओं का द्वेष करने वाला इस देश में कोई है ही नहीं। इसी के ऊपर फिर से एक बार की जहां तक बाबरी का सवाल आता है तो शिवसेना क्रेडिट लेने में हमेशा आती है, मतलब उद्धव ठाकरे आते हैं, लेकिन जिस तरीके से कुछ दिन पहले राम के ऊपर मतलब राम मंसारी थे ये कॉन्ट्रोवर्सी अवार्ड ने की उसके ऊपर भी ठाकरे उनसे कोई बोला नहीं, और अब जब कांग्रेस विरोध कर रहा है वहां पे जाने का तो उसी कांग्रेस के साथ उद्धव ठाकरे किस तरह से आगे की राजनीति। देखिये उद्धव ठाकरे ने का धर्मांतर हो चुका है, मैं बार बार बोलता हूँ, इसलिए उद्धव ठाकरे मुल्ला उद्धव है और मुल्ला उद्धव अपने पूर्ण जिंदगी में जाके कभी भी किसी भी सनातन धर्म या हिंदू धर्म की बाजू ले ही नहीं सकते क्योंकि उनको फिर मस्जिद में नमाज पढ़ने को भी देंगे नहीं। इसलिए जो अभी उद्धव ठाकरे से ये सारी अपेक्षाएं करना हम लोग ने बंद करना चाहिए, ऐसे में कहूंगा। एक सवाल, कल शिवसेना किसकी प्रमुख नेता चुना गया, प्रमुख नेता के ऊपर नार्वेकर ने नार्वेकर ने लिख निकाल दे दिया है, अभी अजित पवार गुट भी एक निश्चिंत हो गया है इसी के बाद, क्या आपको ऐसे लगता है आगे भी कि यही मतलब राष्ट्रवादी भी अजित पवार की है और इसके बारे में भी जो बहुत से अटकलें हैं उसके ऊपर क्या? देखिए मैं इतना ही कहूंगा कि दो केस के तरफ देखने का तरीका अलग अलग हो सकता है। ये सारा का सारा अधिकार जो जज जिनको देवा है वो हमें राहुल नार्वेकर जी का है, वो खुद एक लॉ एक्सपर्ट है और वो लॉ के अंदर कायदे के अंदर रह के वो दायरे में ही रह के वो सही निर्णय उन्होंने कल भी दिया था और आगे जाके राष्ट्रवादी कांग्रेस के बारे में देंगे, इतना उनको ठाम विश्वास है। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।